लेखकांचा सत्कारुण हा माझ्यासाठी खूपच म्हणजे महत्त्वाचा आणि अनपेक्षित धक्काच होता. कारण खरं म्हणजे मी तर मला आवडतं म्हणून लिहितो आणि मुलांसाठी लिहितो. आज मला नव्याने कळलं की मुठले सरसुद्धा अशा तऱ्हेने वेगळ्या प्रकारे लेखकांचा सत्कार करतात. पालकत्वाविषयी एक गमतीची गोष्ट सांगतो आणि मी लगेच थांबतो. एका स्टेशनवरती मी बसलो होतो, एका स्टेशनवर रेल्वेच्या, आणि तिथे अशी अनाऊन्समेंट चालू होती की एक मुलगा हरवला आहे 6 वर्षाचा, की ज्याने निळी चड्डी आणि पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे, तर कुणाला दिसला तर सांगा, अशी पुन्हा पुन्हा अनाऊन्समेंट चालू होती. तर मला खूप उत्सुकता निर्माण झाली की तो कसा काय हरवला, कुठे झाला, काय झालं त्या मुलाचं, त्याचं आई वडील काय करतात. तर माझ्या डोक्यात 24 तास मुलं आणि पालक हाच विचार चालू असतो. जवळच ती अनाऊन्समेंट रूम होती म्हणून मी त्या रूममध्ये गेलो आणि तिथे काय बोलणार, तर तो जो माणूस अनाऊन्समेंट करतोय ना त्याच्या समोरच तो मुलगा बसलेला होता, निळी पॅन्ट आणि पिवळ्या टी शर्ट. तर मला असं वाटलं की हा अनाऊन्समेंट करणारा काय रंगांदळा वगैरे आहे की काय, म्हणजे ज्याला काय पॅन्ट आणि तो रंग वेगळा दिसतो की काय. पण मी तिला खून करून सांगितलं की मुलगा तिकडे आहे, तर तो मला गप बसा. अरे म्हणजे काय कळे ना, असं काय बोलतोय. शेवटी मी ओरडलोच, मग म्हटलं मुलगा इकडेच आहे ना. अनाऊन्समेंट बदला, निळी चड्डी आणि पिवळा शर्ट घातलेला मुलाचे पालक हरवलेत. पालक मुलग्याने हरवलंय. अनेक पालकांना आणि मोठ्या माणसांना समोर असलेलं मूल दिसत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक पालक हरवलेत हा प्रॉब्लेम आहे. मोठे झाल्यानंतर आपण पालकांची बाजू घ्यायला लागतो. म्हणून शाळेत सुद्धा पेरेंट टीचर असोसिएशन असते, पेरेंट टीचर. मुलांना काहीच किंमत नाही. मुलांना काय सांगायचं ते आमच्या पालक आणि टीचर बघून घेतील, तुम्ही फक्त काही शिका आणि मरा, बाकी काही नको. बिलकुल हमी बदललं आहे. हे मासिक आपण कशासाठी करतो, दोघांसाठी ज्यांच्या खरंच आतलं मूल जिवंत आहे अशांसाठी, आणि ज्यांना समोरचं मूल दिसत नाही अशांसाठी सुद्धा. बेसिकली अनेक पालक असे सांगतात जाऊन की आमचा मुलगा कसा वागतो ते आम्हाला समजत नाही. समजत का नाही माहिती आहे का, आपण विंडो 95 मध्ये आहे आणि मुलं विंडो 7 मध्ये आहेत. बदलायचं आपल्याला आहे, आपल्याला नवीन प्रोग्राम अपलोड करायचा, आपल्याला अपग्रेड व्हायचं आहे. आपल्याकडे त्यांचा प्रोग्राम नाही विंडो 7चा, म्हणून त्यांना कळत नाही मुलं अशी का वागतात. कृपया पालकांनी बदलायचं हे जर ठरवलं तर अनेक प्रश्न सुटतील. आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. सर्व पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी भरपूर पुस्तकं वाचावीत, समाजकार्य करावं, अमुक करावं, तमुक करावं, म्हणजे ते सोडून काही पालक तर असं म्हणजे न भीती वाटता सांगतात की माझ्या मुलाला ना वाचनाची गोडी लावा. हा काही एशियन पेंटचा रंग आहे का लावा काढणारा? लावा म्हणजे कुठून लावायची? मी काय डबे घेऊन बसलो का? अहो त्याला अमुक गोडी लावा, त्या तमुक गोडी लावा. बेसिक मला गोडी आहे का एवढा प्रश्न निर्माण होतो. लक्षात घ्या, लावता येत नाही, या शिकवता येत नाही. मी यावेळेच्या अंकात मुद्दा म्हणून तो विनोबांचं कोटेशन दिलं आहे की इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, टू लर्न अँड टू टीच. आपल्या ज्या राज्यघटनेतल्या 14 भाषा आहेत त्याच्यामध्ये शिकवणे यासाठी वेगळा शब्द नाही, शिकण्यासाठी आहे. शिकवता येत नाही, मला शिकवता येतं असं वाटणं हा माझा अहंकार आहे. मी शिकतो, मी सोबत शिकतो, शिकवत नाही. हे जेव्हा पालकांनाही कळेल आणि ते ज्या मुलांना शिकवणं बंद करतील तेव्हा मुलं खऱ्या अर्थाने शिकतील. धन्यवाद.